राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवार गटात दाखल होण्याची. गेल्या 3 दिवसांपासून मधुकरराव पिचड यांनी शरद पवारांची भेट घातली असल्याच्या अनेक बातम्यासुद्धा समोर आल्या. मात्र नेमकं यामागचं काय खरं कारण आहे हे सगळं बोलण्यासाठी स्वतः माजी आमदार वैभव पिचड आपल्याबरोबर आहेत. गेल्या 3 दिवसांपासून पिचड पिता पुत्र पुन्हा एकदा पवारांच्या संपर्कात आहेत आणि पवार गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत अशा बातम्या येत आहेत, काय नेमकी सत्यता आहे? गेले अनेक दिवस, ज्या दिवसापासून आमचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशानंतर वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी दर महिन्याने 1.5 महिन्याने कुठेतरी या चर्चा या ठिकाणी होत असतात. का पिचड साहेब आणि वैभव पिचड हे या ठिकाणी परत एकदा दुसऱ्या पक्षात जाणार आहेत, दर महिन्याला मला या ठिकाणी या गोष्टींचं खंडन करावंसं वाटतं, करायला लागतं. आणि ही खंडन करत असताना त्यामागं नेमकी कुठली शक्ती आहे? किंबहुना पक्षामध्ये ज्या काही चाललेल्या, आम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाला साशंक करायच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम होतो आहे का? आमचे विरोधक आहेत ते त्या बातम्या नेहमीच पेरतात का? या गोष्टींचा, सर्व गोष्टींचा निश्चित अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर हे दिसून आलं की काही हितचिंतक असतील, म्हणजे जे आमचे पक्षांतर्गत विरोधक असतील किंबहुना काही या ठिकाणी विरोधक आहेत, ही सर्व मंडळी कुठेतरी चर्चा करताना दिसतात आहेत की परत एकदा पिचड साहेब आणि वैभव पिचड हे दुसऱ्या पक्षामध्ये जातील. परंतु अनेक आपण पाहिलं असेल का, अनेक वर्ष ज्यावेळेस आम्ही ज्या जुन्या पक्षात काम करत असताना पवार साहेबांबरोबर काम केलेलं होतं, त्या पक्षामध्ये काम करत असताना त्याही पक्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पिचड साहेबांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्या काळात देखील पक्ष 1 नंबरला आणण्याच्या दृष्टिकोनातून पिचड साहेबांनी दिवस रात्र या ठिकाणी पूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात गेले असतील, त्या पक्षाची वाढवण्याची भूमिका घेतलेली असेल. त्यानंतर तो पक्ष आम्ही सोडून आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलो, भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पक्षाचं कमळ पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे काम करत असताना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये रमलेलो आहे हे या निमित्ताने जरूर सांगितलं गेलं पाहिजे. आणि मग चर्चा नेमक्या येतात कुठून? का कुठेतरी पवारसाहेबांची आज सभा चालू आहे, आज दौरे चालू आहेत, पूर्ण त्या राज्यभर दौरे चालू आहेत. आणि हे दौरे चालू असताना कुठेतरी आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून गर्दी झाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून या आमचे जे कोणी स्थानिक तालुक्यातील जे काही पुढारी मंडळी यांनीही कुठेतरी अफवा पसरवली का साहेब येणार आहेत, पिचड साहेब या ठिकाणी पवारसाहेबांना भेटायला जाणार आहेत आणि त्यानिमित्ताने कुठेतरी ही गर्दी जमावताना दिसतात आहेत असं त्याच्यातलं मला आढळून आलेलं आहे. त्याच्यामधलं एकूण जर पाहिलं तर आधी शिवसेना भाजप युती होती, त्यानंतर अजित पवार हे महायुतीत आल्यानंतर एक महायुती तयार झाली, त्यामुळे कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार या ठिकाणी अजित पवार गटाचे आहेत आणि तुम्ही भाजपात आहात, कुठेतरी तिकिटाचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्यामुळे कुठेतरी या अशा अफवा पसरवल्या जात आहेत की काय नेमकं? मी म्हटलं तसं का, हितचिंतक आणि हितशत्रू या दोन्ही गोष्टी कुठेतरी काम करताना दिसतात आहे. का ज्यावेळेस मी बघतोय की एकंदरीत आमदारांच्या, आमच्या स्थानिक आमदारांच्याबद्दल बोलत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे, ओव्हरऑल आमचा हा तालुका विकासासाठी आणि त्यातल्या त्यात पाण्यासाठी अतिशय जागरूक तालुका आहे. आणि मग या जागरूक तालुक्यामध्ये पाण्याच्या संदर्भातले नव्याने गेले 5 वर्षामध्ये एकही धोरण किंवा एकही साधा केटीआर दुर्दैवाने आमचे आमदार या ठिकाणी बांधू शकले नाहीत. लोकांची असलेली नाराजगी, लोकांचा असलेला, लोकांना दिलेली, त्यांनी दिलेली वागणूक, गोरगरिबाला पोटात मारलेल्या लाथा किंबहुना गाडी क्रॉस करून गेले म्हणून झालेले भांडणं हे तालुक्याला अतिशय परिचित झालेले आहेत. आणि या सर्व परिस्थितीमुळं आमदार देखील काही बाबतीमध्ये, मी म्हटलं तसं का, काही ही जी मंडळी आहेत ही देखील काहीतरी या पद्धतीच्या चर्चांना उदान देताना दिसतात आहे. आज तिकिटाच्या बाबतीत बोलत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे का, महायुतीमध्ये एकंदरीत एक चर्चा ठरलेली आहे का, ज्या त्या मतदारसंघाचा सर्वेक्षण होणार आणि सर्वेक्षण झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक जास्त ज्याला या ठिकाणी पसंती क्रमांक भेटेल त्याला या ठिकाणी तिकीट वाटप जाणार आहेत. शेवटी ओव्हरऑल पक्ष
आमदारांना सांभाळण्याकरता तिकीट नाही देणार, परंतु जो आमदार निवडून येणार आहे त्या दृष्टिकोनातून त्या आमदाराला किंवा त्या व्यक्तीला तिकीट देण्याचं काम या ठिकाणी होईल असं मला या ठिकाणी वाटतं आहे. पुढच्या काही दिवसात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीसुद्धा केली जाते. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आदिवासी ट्रायबल एरियातून एकही आमदार दिसत नाही, त्या ठिकाणीसुद्धा तुमचं नाव पुढे येऊ शकतं. ह्या सगळा असल्यामुळे कुठेतरी तुमचं नाव अशा पद्धतीनं बातम्या पेरून हे करण्याचा प्रयत्न वाटतो. मी सांगितलं तसं का ज्या ज्या वेळेस कुठल्या ना कुठल्या आमच्या तालुक्यात साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तर या ठिकाणी चर्चा होते का हे तिकडं प्रवेश करणार. आणि मग या प्रवेशाच्या मागचं किंवा या अफवांच्या मागं आमचं जे काही एकंदरीत वरिष्ठांवरचा विश्वास कमी व्हावा या दृष्टिकोनातून केले गेलेले प्रयत्न असतील, परंतु मला खात्री आहे की वरती जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांच्या बाबतीमध्ये एक आनंदाची गोष्ट या दृष्टिकोनातून सांगतो का ज्या निळवंड्याच्या दृष्टिकोनातून पिचड साहेबांनी सुरुवात केली होती त्या निळवंड्याचे खऱ्या अर्थाने धरणाचं उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले आणि पिचड साहेबांनी तो आनंदाश्रू डोळ्यातून आले होते की खरोखर एक मनामधली इच्छा होती का जे करता या ठिकाणी धरण बांधलं त्या धरणाच्या कालव्यांच्याद्वारे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जातं आहे आणि मग हे शेतीमध्ये जाणारं पाणी हे दस्तखुद्द पंतप्रधान देशाचे पंतप्रधान किंबहुना या ठिकाणी एखादा आपत असावा परंतु देशाचे पंतप्रधान या धरणावर येतात त्या कालव्यांचं उद्घाटन करतात आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने एक पाणी देतात ही खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे. मग अशा पद्धतीने वरिष्ठांच्या बाबतीमध्ये आम्हाला खात्री आहे का वरिष्ठ देखील पूर्ण विश्वास आमच्यावरती आहे आणि कुठेही त्या विश्वासाला डगमगीत होणार नाही ह्या निश्चितपणाने सांगू इच्छितो. राहिली गोष्ट विधान परिषदेच्या संदर्भामध्ये तर आज आपण बघतोय की विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने कालची आपण पाहिलं असेल का मातंग समाजाच्या श्री गोरखे यांची निवड झाली त्या पद्धतीने तालुक्यातील नव्हे तर राज्यातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. मला या ठिकाणी अपेक्षा आहे का ज्या पद्धतीने प्रत्येक समाजाला या प्रत्येक समाजाच्या घटकाला विधान परिषदेमध्ये त्यांची न्याय हक्क बांधण्याची भूमिका मांडण्याकरता त्या ठिकाणी आमदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवरती आदिवासी भागातील देखील व्यक्तींना कुठलाही व्यक्ती एक आदिवासी व्यक्ती विधान परिषदेमध्ये असावं अशी आमची सर्व आदिवासी बांधवांची भावना आहे तर त्याला देखील या ठिकाणी पक्ष न्याय देईल ही भूमिका आहे या ठिकाणी. निश्चितच जर पाहिलं तर ज्या काही बातम्या सध्या समोर येत आहेत की पिचड पितापुत्र हे पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत आणि ते पवार गटात जाणार आहेत ह्या सगळ्या अफवा आहेत आणि या केवळ निराधार बातम्या असल्याचं माझे आमदार वैभव पिचड यांनी स्पष्ट करतानाच मी भाजपात आलो आहे आणि भाजपात रमलो आहे हे देखील सांगितलं आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, राजूर, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.